नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान मज्जा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझं नाव सुरेश मित्रांनो माझ्या मेहुण्याचं लग्न होतं म्हणून मी सासरवाडीला गेलो होतो आता मित्रांनो सासरवाडीला बरेचसे पाहुणे आले होते कारण लग्नाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं झोपायला खूपच अडचण होत होती तसं आमच्या सासऱ्याचं घर मोठं होतं पण बरीचशी माणसं असल्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करावं लागत होतं पण मित्रांनो मी जावंही असल्यामुळं मला एक सेपरेट रूम दिली होती मी त्या रूममध्ये रोज बेडवर झोपायचो आणि त्या रूममध्ये मा माझी बायको आणि माझ्या बायकोसोबत माझी मोठी मेहुनी आणि माझी सासू अशा त्या तिघी पण झोपायच्या आणि मित्रांनो आता मला सासरवाडीला येऊन हो, दोन तीन दिवस झाले होते आणि आता आमचं पण नवीनच लग्न झालेलं होतं त्याच्यामुळं एवढे दिवस बायकोपासून लांब झोपायला मला थोडंसं वेगळंच वाटत होतं कारण मला आता शरीर सुख मिळत नव्हतं माझी खूपच चिडचिड व्हायला लागली मी अधूनमधून बायकोला तसं बोलायचो पण ती म्हणायची तुम्हाला काय कळतं का नाही असल्या लग्नाच्या कार्यक्रमात आपण आलो आहे आणि हे सगळं करणं शोभतं का त्याच्यानंतर मी मन मारून तसंच गप्प बसायचो आता एक दिवशी मित्रांनो रात्रीचा जा टाईम झाला होता आम्ही सगळे झोपलो होतो मी माझ्या रूममध्ये माझ्या बेडवर झोपलो होतो आणि माझ्यानंतर त्या तिघी बायका म्हणजे माझी बायको माझी मोठी मेहुनी आणि माझी सासूबाई माझ्या बेडच्या बाजूला तिथं झोपल्या आता मित्रांनो माझ्या मेहुनी आणि सासूबद्दल सांगायचं झालं तर माझी सासू मुळातच खूप देखणी होती अंगानं ती अजून टच्च भरलेली होती आणि माझ्या बायको आणि माझ्या मेहुनीची ती मोठी बहीण वाटायची जरी तिचं वय पंचेचाळीसच्या आसपास असलं तरी ती एकदमच भारी दिसत होती आणि माझी बायको आणि माझी मेहुनी या पण तिच्यासारख्या दिसत होत्या दिसायला तिघी पण एकदम सुंदर होत्या आणि तिघींचा बांधा पण एकसारखाच भरगच्च भरलेला होता आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या बायकांचे बॉल खूपच मोठे आणि बॉचा खूपच भारदस्त असायचा मित्रांनो आता मी रात्री झोपलो होतो आणि आणि अचानक मी झोपल्यानंतर एक तासाभराने कुणीतरी माझ्या अंडरवेअरवरून हात फिरवत होतं आता रूममधली लाईट पूर्ण बंद होती त्याच्यामुळं रूममध्ये काळाझार अंधार पसरला होता मला दिसत नव्हतं की कोण आहे पण मला त्या हात फिरवण्यानं उत्तेजना मात्र आली मी तसाच जागा झालो पण मी आता उठलो नाही किंवा डोळे उघडले नाही मी तो स्पर्श आता एन्जॉय करायला लागलो आता मला वाटलं की मी बायकोला काल जे बोललो होतं त्यामुळे आता सासू आणि मेहुनी झोपल्यानंतर माझी बायकोच आता माझ्याजवळ आलेली असावी म्हणून मी आता बिंदास्तपणे माझ्या तांगड्या फाकवल्या मित्रांनो मी झोपताना अंडरवेअर बरमुडा आणि बनियन घालून झोपत होतो आता तिने डायरेक्ट माझ्या कमरेला हात घातला आणि खसकन माझा बरमुडा अंडरवेअरसहित ती खाली ओढायला लागली मित्रांनो मी तिला थोडीशी मदत व्हावी म्हणून माझी कंबर अलगत वर उचलली त्याबरोबर तिने खसकन माझी अंडरवेअर आणि माझा बरमुडा एका इसक्यात पूर्णपणे खाली काढून टाकला आता मी कमरेच्या खाली पूर्णपणे नागडा होतो आता मित्रांनो अचानक ती माझ्या मांड्यावरून चुंबनं घ्यायला लागली आणि हळूहळू चुंबनं घेत ती गुडघ्यापासून वर माझ्या मांड्यापर्यंत आली पुन्हा ती माझ्या जांगेजवळ आली आणि माझ्या जांगेमध्ये ती चुंबनाचा वर्षाव करायला लागली मित्रांनो तिच्या त्या ओल्या ओटांचा आणि मौशार ओटांचा तो स्पर्श मला माझ्या मांड्यांवर खूपच आवडायला लागला आणि बरेच दिवस झालं बायकोचा स्पर्श नसल्यामुळं मला पण आता खूपच उत्तेजना आली होती माझा सोट्या आता वेड्यासारखा टाईट झाला होता तो टनाटना उड्या मारायला लागला होता उत्तेजनेमुळे त्याच्या शेंड्यातून चिकट चिकट कामरस सारखा बाहेर यायला लागला होता आता ती हळूहळू चुंबनं घेत घेत तिने माझ्या केसाळ अंडावर आपलं तोंड आणलं आणि ती जोरजोराने माझ्या अंडाच्या गोट्या चोकायला लागली मित्रांनो माझ्या बायकोने पहिल्यांदा असं कधीच माझ्याबरोबर केलं नव्हतं मला खूपच बरं वाटत होतं आणि मला वाटायला लागलं की आज माझी बायको माझ्यावर एवढी उदार कशी झाली तिला कधी माझा सोट्यात चोकायला आवडत नव्हता पण आज ती माझा आंड कसं काय चोकायला लागली पण मी आता विचार करायच्या मनस्थितीत नव्हतो मी आता एन्जॉय करायला लागलो आता मित्रांनो माझं आंड थोडा वेळ चोकल्यानंतर तिने हळूच माझा सोट्या आपल्या कोमल हातामध्ये धरला आता मित्रांनो जसा तिने माझा सोट्या धरला तसं माझं सर्वांग शहारलं माझ्या अंगावर मोरपंख फिरायला लागले अंगातून एक रोमांचक लहर गेली मला खूपच बरं वाटायला लागलं माझं अंग उत्तेजनेने कापाय लागलं माझ्या तोंडातून नाजूक नाजूक चित्कार बाहेर निघायला लागले मी विवळायला लागलो आणि ती आता हळूहळू माझा सोट्या हलवाय लागली माझ्या सोट्याचं वर वरखाली करायला लागली मित्रांनो माझ्या सोट्याच्या शेंड्यातून कामरससारखा माझ्या सोट्यावर ओघळत होता आता ती हळूहळू आपलं तोंड माझ्या सोट्याच्या जवळ आणत होती आणि तिचे श्वास मला माझ्या सोट्यावर जाणवत होते मित्रांनो ती माझ्या सोट्याचा वास घ्यायला लागली आणि अचानक ती माझा सोट्या चाटायला लागली मित्रांनो मला तिच्या जीबेनचा स्पर्श झाल्यानंतर खूपच बरं वाटत होतं आता तिनं खूप वेळ माझा सोट्या चाटला आणि घचकन तिने माझ्या सोट्याची सुपारी आपल्या तोंडात घेतली मित्रांनो मी एकदम शहारलो कारण मित्रांनो माझ्या बायकोने कधीच माझा सोट्या चोकला नव्हता आज पहिल्यांदाच तिच्या तोंडात माझा सोट्या गेल्यामुळं तिच्या तोंडातल्या थुंकीचा आणि लाडीचा गरम आणि ओला स्पर्श मला खूपच भारी वाटायला लागला मी आता हळूहळू माझी कंबर वर खाली करायला लागलो तशी ती पण माझ्या सोट्या तिच्या तोंडामध्ये अर्ध्याच्या वर आत बाहेर करायला लागली आणि मित्रांनो माझ्या सोट्या चोकताना ती आपल्या हाताने माझ्या सोट्याचं कातडं खाली करायची मला खूपच मजा वाटायला लागली मित्रांनो एक दोन मिनटं तिने माझा सोट्या तसाच चोकला आणि पुन्हा तिने माझ्या सोट्या तिच्या तोंडातून बाहेर काढला त्यानंतर एक दोन मिनटं तिची काहीतरी हालचाल चालू होती पुन्हा ती तशीच चाल वर वर सरकत तिनं माझ्या तोंडाजवळ तोंडा आणलं आणि ती माझ्या अंगावर झोपली मित्रांनो मला पण खूप उत्तेजना आल्यामुळं मी तिला डायरेक्ट मिठी मारली तर मित्रांनो ती पूर्णपणे नागडी झाली होती तिच्या अंगावर एक सुद्धा कपडा नव्हता मित्रांनो मी तिला वेड्यासारखं माझ्या मिठीमध्ये आवळायला लागलो आणि ती माझ्या ओठांवर ओठ ठेवायला लागली मित्रांनो मला तिच्या ओठांचा स्पर्श थोडासा वेगळा वाटायला लागला पण उत्तेजनेमुळे मला काहीच कळत नव्हतं मी तिचे ओठ आता जोरजोराने चोखायला लागलो आणि पुन्हा हळूच मी तिच्या थानावर माझा एक हात नेला आणि तिचं थान मी जोरजोराने दाबायला लागलो पण मित्रांनो तिचं थान खूपच मोठं झालं होतं आणि मला कळे की चार पाच दिवसातच माझ्या बायकोची थानं एवढी मोठी कशी झाली आणि मी थोडासा शॉकच झालो मला आता वाटायला लागलं की ही नक्की माझी बायको तरी आहे का कोण आहे पण मला आता त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं कारण मला आता माझं शरीर शांत करायचं होतं मी आता जोरजोराने माझ्या दोन्ही हातांनी तिची दोन्ही थानं कचाकच दाबून काढायला लागलो आता मित्रांनो ती माझ्या अंगावर पूर्णपणे पालती झोपली होती त्याच्यामुळं तिची थानं माझी छाती दोरात दाबत होती आणि माझा सोट्या आता तिच्या योनीमध्ये आणि तिच्या मांसल मांड्यांमध्ये खेळत होता मित्रांनो तिच्या त्या मांडीचा गरम आणि उबदार स्पर्श मला खूपच आवडायला लागला माझ्या सोट्याच्या सुपारीतून निघणारा सगळा चेक तिच्या मांड्यामध्ये आणि तिच्या केसाळ योनीवर लागत होता आता मित्रांनो मला कंट्रोल होईनाचं झालं आणि मी झटकन फिरलो आणि तिला मी बेडवर झोपवलं आणि एका झटक्यात मी तिच्या अंगावर झोपलो तिला मी पूर्णपणे माझ्या अंगाखाली घेतलं आणि मी तिला जोरजोराने दाबायला लागलो माझ्या अंगाखाली मी तिला घुसळून काढायला लागलो मी पुन्हा एकदा माझे दोन्ही हात तिच्या दोन्ही मोठमोठ्या थानांवर ठेवले पण तिची थानं आज मला खूपच मोठी वाटत होती मी पुन्हा एकदा तिचे ओठ चोकायला लागलो आणि माझ्या मांड्यांखाली तिच्या मांड्या घुसळायला लागलो तिच्या मांड्या पण मित्रांनो आज खूपच गुबगुबीत आणि मांसल वाटत होत्या मित्रांनो मी लगेच माझा हात कमरेच्या खाली घातला आणि मी तिच्या योनीवर हात नेला तर मित्रांनो तिची योनी पूर्णपणे पचपचित झालेली होती पण मित्रांनो तिच्या योनीवर एवढी केसं वाढलेली बघून मला थोडीशी शंका आली कारण माझ्या बायकोने मागच्याच आठवड्यात तिच्या योनीवरच्या झाटा शेव केल्या होत्या पण आज ज्या झाटांना मी हात लावला होता त्या खूपच वाढलेल्या होत्या जवळजवळ तीन चार महिने त्या न शेव केल्यासारख्या वाटायच्या मित्रांनो मला आता शंका यायला लागली की ही माझी बायको नाही पण आता घरं कळणार तरी कसं कारण आता लाईट पण बंद होती आता मी पटकन तिची योनी जोरजोराने चोळायला लागलो तशी तिची योनी आता मोठमोठ्याने पाजरायला लागली त्यातून खूपच जास्त कामरस बाहेर यायला लागला आणि मी कचकन माझं एक बोट तिच्या योनीमध्ये सारलं तर मित्रांनो तिच्या योनीचं भोग खूपच मोठं होतं माझं एक बोट सपकन तिच्या योनीमध्ये गेलं आणि मला आता शंका आली की ही माझी सासूबाईच असावी आता मी तसाच तिच्या कमरेवर माझी कंबर घुसळायला लागलो तसा माझा सोट्या तिच्या योनीच्या फटीमधून घासायला लागला त्याने तिला पण खूप उत्तेजना आली आणि मला पण खूप उत्तेजना आली तिच्या तोंडातून आता कामूक चित्कार बाहेर निघायला लागले होते तीसारखी ऐ ग बरं वाटतंय असं करून नाजूक आवाजामध्ये विवळत होती आणि तिच्या त्या विवळण्यानं मी पण घायाळ होत होतो आता मित्रांनो तिची योनी आणि माझा सोट्या पण खूपच पचपचित झाला होता आता मित्रांनो मी, मी माझा सोट्या माझ्या हातात धरला आणि मी तिच्या योनीच्या भोकावरून माझा सोट्या सेट केला आणि मी अलगत माझ्या कमरेला एक इसका दिला तसा पचकन माझा सोट्या तिच्या योनीमध्ये शिरला मित्रांनो माझ्या बायकोची योनी खूपच टाईट होती पण आज मी जी योनी मारत होतो ती योनी खूपच मोठी होती तिचं भोग पण खूपच मोठं होतं माझा सोट्या एकदम आरपार झाला आता मी हळूहळू माझी कंबर हलवायला लागलो तसं आमच्या दोघांच्या कमरेच्यामध्ये पचा पच पचा पचा, पचा आवाज यायला लागला मित्रांनो आता मला तिच्या मांड्यांची ऊब माझ्या मांड्यांना लागत होती माझा सोट्या तिच्या गरम गरम योनीत शिरला होता आणि तिच्या योनीतलं गरम गरम पाणी माझ्या सोट्याला सारखं लागत होतं मला खूपच मजा वाटायला लागली आता तिला पण खूप उत्तेजना आली होती आता तिने माझ्या गळ्यात हात टाकून माझ्या मानेच्या मागे हात घातला आणि मला ती जोरात आपल्या अंगावर ओढून घ्यायला लागली आणि माझी कंबर जोरजोराने आपल्या कमरेवर आदळून घ्यायला लागली ती आता मला कचाकच चढवून घ्यायला लागली आता मला फरक पडत नव्हता की ती कोण आहे मला फक्त आता तिच्या योनीमध्ये माझं घटमट बिंद गाळायचं होतं आता मित्रांनो बरेच दिवस बायकोचं सुख न मिळाल्यामुळं माझं पाणी शेंड्यात आलं माझं बिंद गळायला आलं मित्रांनो मला खूपच मजा वाटायला लागली अचानक माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं माझ्या अंगाला एक प्रकारचा कंप सुटला आणि तिची पण तीच अवस्था झाली होती ती पण आता खूप जास्त थरथर कापायला लागली होती आणि तिच्या तोंडातून निघणारे चित्कार आता खूपच वाढले होते ती आता विचित्रपणे विवळायला लागली होती ती माझे ओठ जोरजोराने आपल्या दातांमध्ये चावाय लागली होती आता मित्रांनो अचानक तिचं अंग खूपच शहारलं आणि तिच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तिने आपल्या मांसल मांड्याचा विळका माझ्या कमरेला घातला आणि जोरात तिने मला आपल्या अंगावर दाबून घेतलं आणि मित्रांनो अचानक तिचं सगळं अंग आकडल्यामुळं तिची योनी माझ्या सोट्याभोवती घट्टा आवडून बसली आणि अचानक मित्रांनो मला माझ्या सोट्याभोवती गरम गरम जाणवाय लागलं मित्रांनो तिच्या योनीतून जोरजोरात गरम गरम चिकट पाण्याच्या पिचकाऱ्या उडायला लागल्या त्या पिचकाऱ्यांचा स्पर्श मला माझ्या सोट्याला जाणवत होता आणि त्या स्पर्शानं मी पण मोहरून गेलो मी अजून एक दोन कुच्छी दिले आणि मित्रांनो माझ्या सोट्यातून पण घटमुट बिंदाच्या पिचकाऱ्या तिच्या योनीमध्ये उडायला लागल्या मित्रांनो मी पूर्णपणे बेभान झालो मी जोरजोरात कंबर हलवून तिला शॉट द्यायला लागलो मित्रांनो जवळजवळ एक दोन मिनटं माझं घटमुट बिंद वाटीवर बिंद तिच्या योनीमध्ये गळलेलं असावं एक दोन मिनटानंतर मी शांत झालो आणि माझं सगळं बेंद मी तिच्या योनीमध्ये मोकळं केलं मित्रांनो मी एक पाच मिनटं तसा तिच्या अंगावर पडून राहिलो पुन्हा तिने मला तिच्या अंगावरून बाजूला ढकलून दिलं आणि ती झटकन उठून खाली जाऊन झोपली मित्रांनो मला खूपच समाधान वाटत होतं आता मित्रांनो ठोकाठोकी केल्यामुळं मला थकवा आला होता आणि मी तसाच लगेच झोपी गेलो मित्रांनो सकाळी ज्यावेळी मी उठलो त्यावेळी बायको किचनमध्ये स्वयंपाक करत होती मी माझ्या बायकोच्या जवळ गेलो आणि तिला मागून पकडलं आणि मी तिला म्हणलं थँक्स बरं का माझी बायको म्हणाली थँक्स कशाबद्दल मी म्हणालो रात्री तू माझ्याजवळ आली माझ्या बेडवर झोपली आणि रात्री तू मला करायला दिलं त्याच्यामुळं थँक्स त्यानंतर बायको म्हणाली तुम्हाला काही वेळबीड लागले का काय मी रात्री तुमच्याजवळ आलेच नाही मी तर कधीच झोपले होते त्यानंतर ती माझ्याकडे बघून हसत म्हणाली तुम्हाला स्वप्नदोष वगैरे झाला असेल मग मी म्हणालो हां हां तसंच काहीतरी झालं असेल कारण माझ्या बायकोला जर खरं सांगितलं असतं तर माझं सगळंच भांडं फुटलं असतं त्याच्यामुळं मला आता तिला सांगायची गरजच नव्हती